नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, तुला पाहते रे या मालिकेचे विकिशाच्या लग्नामुळे नुकसान झाले आहेत. तर मग आता तुम्हालाही प्रश्न पडेल की हे कसं काय, कारण मालिका तर व्यवस्थित सुरू आहेत आणि त्याचबरोबर विक्रांत आणि ईशा यांचं लग्नही खूप थाटात झालं. त्याचबरोबर त्यांचं लग्न अनेक प्रेक्षकांनाही खूप आवडलं. मग या मालिकेचं नुकसान तरी झालं कसं असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर मंडळी, लग्न हे अनेक मालिकांमधील टर्निंग पॉइंट ठरतं. या अगोदरही लागिरे झालं जी या मालिकेबद्दल तुम्हाला माहितीच असेल. ही मालिका अजिंक्य आणि शीतल या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत खूप लोकप्रिय होती आणि त्यावेळेस लागिरे झालं जी या मालिकेचा TRP सुद्धा खूप चांगला होता, कारण तरुण वर्गाला अजिंक्य आणि शीतल यांची प्रेम कहाणी खूप आवडत होती. पण अजिंक्य आणि शीतल यांच्या लग्नानंतर लागिरे झालं जी या मालिकेचा TRP सुद्धा घसरला. याचं कारण म्हणजे तरुण वर्गाने एक विशेष दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही मालिका बघण्यासाठी सुरुवात केली होती. ती म्हणजे अजिंक्य आणि शीतल यांची प्रेम कहाणी. पण याचंच रूपांतर पुढे लग्नात आणि लग्नानंतर घरगुती कटकटी आणि झगडे सुरू झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांचा ही मालिका बघण्यात इंटरेस्ट राहिला नाही आणि त्यामुळेच लागिरे झालं जी या मालिकेचा सुद्धा अजिंक्य आणि शीतल यांच्या लग्नानंतर TRP खूप घसरला. विशेषतः माझ्या नवऱ्याची बायको आणि तुझ्यात जीव रंगला या दोन मालिकांमध्ये सुद्धा घरगुती गोष्टीच दाखवतात. मग इतर मालिकांमध्ये हे सर्व कशाला असं अनेक प्रेक्षकांना वाटतं. आणि तुला पाहते रे या मालिकेची सुद्धा लागिरे झालं जी या मालिकेसारखीच गत झाली आहेत. विक्रांत आणि ईशा यांच्या लग्ना अगोदर ही मालिका TRP मध्ये नेहमीच एक किंवा दोन नंबरवर असायची, कारण तरुण प्रेक्षकांना विक्रांत आणि ईशा यांची प्रेम कहाणी ही खूप आवडत होती. पण आता प्रेम कहाणीचं रूपांतर त्यांच्या लग्नामध्ये झालंय आणि लग्नानंतर ज्या घरगुती गोष्टी इतर मालिकांमध्ये दाखवल्या जातात त्याच तुला पाहते रे या मालिकेमध्ये सुद्धा आता दाखवल्या जात आहेत. त्यामुळेच विक्रांत आणि ईशा यांची लग्न अगोदरची प्रेम कहाणी संपल्याने अनेक तरुण प्रेक्षकांनी या मालिकेकडे आता पाठ फिरवली आहेत आणि म्हणूनच या मालिकेचा TRP सुद्धा घसरला आहेत. नुकत्याच आलेल्या TRP रेटिंग नुसार तुला पाहते रे ही मालिका TRP मध्ये तिसऱ्या नंबरवर आहेत. यात एक नंबरवर आहेत माझ्या नवऱ्याची बायको आणि दोन नंबरवर आहेत तुझ्यात जीव रंगला ही मालिका. आणि तुला पाहते या मालिकेच्या TRP वरून असंच दिसतंय की पूर्वीसारखं प्रेक्षकांना विक्रांत आणि ईशा यांच्या प्रेमामध्ये जो इंटरेस्ट होता तो आता राहिला नाही आणि त्यामुळेच अनेक प्रेक्षकांनी ही मालिका खूप बोरिंग झाल्यामुळे आता ही मालिका बघणंच बंद केलं आहेत. पण तरीही तुला पाहते या मालिकेचा विशिष्ट असा एक ठराविक प्रेक्षक वर्ग आहेत. सुबोध भावेची सुद्धा फॅन फॉलोइंग तेवढी मोठी आहेत आणि त्यामुळेच ही मालिका सध्या 3 नंबरवर टिकून आहेत. तर मंडळी, ही होती तुला पाहते या मालिकेच्या घसरलेल्या TRP बद्दल थोडीशी माहिती. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचा चॅनल संतोष चकोरला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.